आरपीआय आठवले गटाच्या वतीनं आज कोल्हापुरात सन्मान परिषद घेण्यात आली त्यामध्ये पक्षविस्तारासह येऊ घातलेल्या निवडणुका ताकदीनं लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला तसंच महामारीच्या काळात महत्वपूर्ण कामगिरी केलेल्यांचा सत्कार करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं कोल्हापुरातील अक्षता मंगल कार्यालयात आयोजित सन्मान परिषदेचं उद्घाटन आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे यांच्या हस्ते झालं ज्येष्ठ कार्यकर्ते मंगलराव माळगे आणि बी के कांबळे यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी पुढील काळात रिपब्लिकन पक्षाची चळवळ जिल्ह्यात अधिक गतिमान करणार असल्याचं सांगितलं येऊ घातलेल्या चारशेहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पक्षाच्या वतीनं उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचं जाहीर केलं तसंच कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन केलं तर यावेळी कोरोना काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संजय जिरगे जानबा कांबळे दत्ता मिसाळ बाळासाहेब वाशीकर अविनाश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते